गजर कीर्तनाचा बर का. मग पूर्वीच्या काळी आरसे नव्हते. एक माणूस पुण्याच्या बाजारपेठेमध्ये आरसे विकण्याकरता बसला, तोही नेमका पिसोलीच्याच बाजारात बसला. मी बघितलं होतं बर का, पिसोलीच्या बाजारात आरसे विकण्याकरता बसला. आता आरसा कोणाला माहितीच नव्हता, प्रत्येक जण यायचा विचारायचा काय बाबा आरसा. आरसा म्हटलं की ते रिटर्न जायचा, कारण माहीतच नाही. संध्याकाळ झाली, सगळा बाजार उठला, पण याचा एकही आरसा संपला नाही. संध्याकाळी एक गिराईक आलं, त्याने विचारलं काय बाबा आरसा. अरे आरसा म्हणजे काय, म्हटलं प्रतिबिंब. अरे प्रतिबिंब काय म्हणजे, रागात म्हटला तुझा बाप. कारण एकही आरसा संपला नाही, उलटे सुलटे प्रश्न विचारतो. बाप म्हटल्याबरोबर त्यानं तो आरसा घेतला, तोंडासमोर धरला. नेमका त्याचा बाप दोन चार महिन्यापूर्वी गेला होता. त्यानं आरसा तोंडासमोर धरला, त्याचा आणि बापाचा चेहरा सेम टू सेम असल्यामुळे त्याला वाटलं नक्की यानं माझा बाप स्वर्गातून घरी आणला. त्याला खूप आनंद वाटला. त्यानं तो आरसा घेतला, आपल्या प्रायव्हेट रूममध्ये लावला. तो आरशासमोर जायचा, हा बोलला तो बोलायचा, त्यानं दाढीवरून हात फिरवला का तोही फिरवायचा. असं करता करता संध्याकाळ झाली, पण हा जेवायला आला नाही. बायकोने विचार केला, माझा नवरा म्हणजे सकाळी तव्यावरून चपाती भाजली का खाणार गिराईक, आणि आज संध्याकाळ झाली तरी जेवायला येत नाही. हसत हसत रूममध्ये जातो, हसत हसत रूममध्ये बाहेरून येतोय, म्हणजे यांनी नक्की त्या रूममध्ये आणून तरी काय ठेवले. तिला जरा शंका आली. ती म्हटली हा घराच्या बाहेर गेला का यानं रूममध्ये आणून काय ठेवलंय आपण बघायचं. नवरा घराच्या बाहेर गेला, पळत रूममध्ये गेली, सगळीकडे शोधलं, तिला काही दिसलं नाही. तेवढ्याच समोर तिला भिंतीवर आरसा दिसला. आता आरसा कशाला म्हणतात तिला माहितीच नव्हतं. आरशासमोर गेली, प्रतिबिंब दिसलं, दिसल्याबरोबर ही जोरात हसली. आता ही हसल्यावर समोरची पण हसली. ही म्हटली हा आता माझ्या लक्षात आलं की भवानी इथं आणून ठेवली काय. आता ती भवानी होती का, हीच होती. जीवनामध्ये गैरसमज होता, गैरसमज कधी करायचा नाही. समज करून घ्या, कुठलीही गोष्ट समजून घ्या. तुमचा संसार, तुमचा प्रपंच आनंदाचा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्या ज्ञानोबरायांनी या जगामध्ये जीवन जगताना प्रतिज्ञा केली, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरी न तिन्ही लोक. जीवनाचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे, कारण या जगामध्ये तुमचा माझं पालन पोषण करणारा भगवंत आहे. ओ पालन हारे निर्गुण अरण्यारे तुम्हरे बिन हमारा कोण नाही, तुम्हरे बिन हमारा कोण नाही, तुम हमको हो संभाले, तुम हमारे रखवाले, तुम हमको हो संभाले, तुम हमारे रखवाले, तुम्हरे बिन हमारा कोण नाही, तुम्हरे बिन हमारा कोण नाही. या जगामध्ये आपलं सगळ्यांचं पालन पोषण करणारा भगवंत आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात आंबे जगदंबे तू इथली नाहीस, तू आपल्या भक्ताच्या उद्धारा करता कुठून आलीस. यैव वैकुंठवासिनी, यैव वैकुंठवासिनी, विठाई जगत्रय जननी, विठाई जगत्रय जननी, विठाई जगत्रय जननी, विठाई जगत्रय जननी, तुझा वेदू माझे मनी, तुझा वेदू माझे मनी, तुझा वेदू माझे मनी, तुझा वेदू माझे मनी, रंगा येईव विठाई जगत्रय जननी, तुझा वेधु माझे मणि रंगा येईव ये, रंगा येईव रंगा येईव ये, रंगा येईव वैकुंठवासिनी. वैकुंठाहून येऊन तू आपल्या भक्ताच्या उद्धारा करता या जगामध्ये प्रकट झालेली आहे. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, त्या देवीच्या नावाचा गोंधळ पुंडरीक रायांना घातला आणि म्हणून तर तो देव या जगामध्ये प्रकट झाला. अभंगाचे शेवटचे चरण गजर कीर्तनाचा.